बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. ह्या एपिसोडची सुरुवात मी थोडी चीजी करणार आहे. हे गाणं गाऊन, गाणं छान आहे पण मी ते चीजी करणार आहे. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, दिसतो जसा हा चार्मिंग. हे जरा मी बोलणं थोडं चीजी वाटतं पण ऑफकोर्स सगळ्या मुली असं बोलतात. सो तुम्हाला कळलं असेल, व्हॉट्सअप विथ यूच्या या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहे अभिनय बेर्डे. मोठ्यानी आवाज हाय. एक मूवी ओल्ड झाल्यानंतरची फिलिंग काय आहे? तू स्वतःला ऍक्टर म्हणून कसं पाहतोयस आणि त्या दिशेने काय एफर्ट्स घेतोयस? नाही, मी अजून स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. ऑब्व्हियसली फर्स्ट मूवी इज जस्ट द स्टार्ट, इट्स अ गुड स्टार्ट. सेकंड मूवी ऍक्च्युली डिटरमाइन करते की तुम्ही काय आहात ते, आणि ते असणं खूप गरजेचं आहे. सो मी खूप चांगल्यापणे स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. तुझा फेवरेट ऍक्टर कोण आहे आत्ताच्या घडीला, की तुला खूप आवडतो आणि त्याच्याकडनं तू खूप काही काही शिकतोस जो ते अजिबात स्क्रीनवर ऍक्टिंग करतो? आलिया भट्ट. तिने एक बॅरामीटरच सेट केला स्वतःबद्दल, की विथ ईच फिल्म शी इज ग्रोईंग वंडरफुली. म्हणजे तसं माझं ते एक असं आहे की मला पण असंच ग्रो व्हायचं आहे. मला कुठेही मागे वळून नाही बघायचं आहे, मला ग्रो व्हायचं आहे. आफ्टर सुरंड ऑफ द हायवे नंतर मग बरेच फिल्म झाले, हमटी शर्मा के दुलनिया, परत हायवे, उडता पंजाब, ओ व्हॉट अ मूवी, डिअर जिंदगी, व्हॉट अ मूवी. शाहरुख खान बाजूला असताना पण आपण तिच्याकडे आपलं लक्ष जातच, हे असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या फिल्ममध्ये फक्त शोपीस नाही म्हणून, पण तुम्ही त्या फिल्मसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करताय ना, हे खूप मोठी गोष्ट आहे. आलिया भट्ट हॅज डन दॅट. अँड आय थिंक शी एक असा काळ येईल जेव्हा की हिरोपेक्षा हिरोईनला जास्त पेमेंट मिळेल, आणि आलिया भट्ट इज गोइंग टू ब्रिंग दॅट टाइम अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. ऑल्सो स्वीट आलिया भट्ट, आपण हे ट्विट करूया नक्की. अभिनयने असं म्हटलंय. तुला सध्याच्या जमान्यातली कोणत्या टाईपची कॉमेडी आवडते? काय एखादा मूवी, एखादी सिरीज जे तुला कॉमेडी म्हणून तू प्रिफर करतो? सी फ्रेंड सगळ्यांना आवडतं, ते मलाही आवडतं. बिग बँग थेरी सगळ्यांना आवडतं, ते मलाही आवडतं. हवा मेटोमध्ये सगळ्यांना आवडतं, ते मलाही आवडतं. साराभाई वरचे साराभाई सगळ्यांना आवडतं, ते मलाही आवडतं. ये जो है जिंदगी सगळ्यांनाच आवडतं, ते मलाही आवडतं. ये जो है जिंदगी, शफी इनामदार, सतीश शाह, हे सगळे होते ग्रेट्स. आणि माझ्या बाबांची कॉमेडी पण मला आवडते, अशोक मामाची कॉमेडी मला आवडते, जॅकी जॅनची मला कॉमेडी आवडते, मला चार्ली चॅपलिन आवडतो, मला लॉरेन हार्डी खूप आवडतात, मला असे भरपूर नावं आहेत, भरपूर दिग्गज आहेत ज्यांचे. दादा कोंडके, गोविंदा, म्हणजे जॉनी भाई, सॉरी, तो तर ग्रेट माणूस आहे. बट मग मला हे सगळं खूप आवडतं. पण आजकाल मी स्टँडअप कॉमेडी पण खूप फॉलो करतो. माझी खूप इच्छा आहे की मला आयुष्यातून एकदा कधीतरी स्टँडअप करायला मिळेल, पण नक्कीच त्याला वेळ लागेल, थोडासा माझा कॉन्फिडन्स डेव्हलप. ऑफेन्स, माझ्या ऑफेन्सिव्ह काय नको व्हायला, कारण मी जेवढे पण स्टँडअप्स बघतो ते जर लोकांपर्यंत पोहोचले. नाही पण ठीक आहे, मी बिस्वा कल्याणरथ मला आवडतो, मला कनन गिल आवडतो, मला अतुल खत्री खूप आवडतो. सर हे सगळे मोठी मोठी नावं मी घेतोय, मला ते सगळे खूप आवडतं. मला कॉमेडी, सी कॉमेडी प्रत्येकाला आवडते, तर ती चांगल्यापणे झाली, न कोणाला ऑफेंड करता झाली तर अजून चांगलं. अभिनयचा पहिला चित्रपट आला ती सध्या काय करते, आणि मला इंस्टाग्रामवरती 5 ते 6 अभिनय बेर्डेने फॉलो केलेले आहे. नाही, मला स्प्लिट पर्सनॅलिटी नाही आहे. सो फायनली मी 5व्या फॉलोअर्स नंतर मी अभिनयला मेसेज केला आणि विचारलं की ह्याच्यातलं तुझं खरं अकाउंट कोणतं आहे ते सांग, कारण मला 5 जण फॉलो करतात. सो तर मी इकडे डिक्लेअर करतोय, माझं इन्स्टाचं खरं अकाउंट आहे अभिनय 3. ज्या लोकांना वाटतंय की ते खोटं आहे आणि त्याच्यावर ते मला शिव्या घालतायत, ते चुकीचं आहे, हे खोटं अकाउंट नाही आहे. अभिनय 3 अभिनय 3 माझ्या इंस्टाग्रामचं ऑफिशियल अकाउंट आहे, ते प्लीज तुम्ही फॉलो करा. आणि मी प्रयत्न करतोय की लवकरात लवकर तिथे व्हेरिफिकेशन टेक येईल. अभिनय 3 ह्याची पण एक मजाच आहे की तुला जेव्हा एवढे सगळे अभिनय दिसले तुझी रिॲक्शन काय होती? म्हणजे खुश झालो मी की आपण आता एवढे फेमस झालो की आपले फेक अकाउंट बनतायत. पण नंतर असं व्हायला लागलं, नंतर मला जेलसी व्हायला लागली, अरे ह्याला माझ्या जास्त फॉलोअर्स आहे, मी खरा आहे. मला राग आला, हा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण बऱ्याच जणांना खूप जास्त फॉलोअर्स आहेत. अरे बोललो, अरे मी खरा आहे, त्यांना कसे काय, त्यांचे कॅप्शन आणि त्यांचे बायो एवढे चीजी आहेत. माझं मी कुठं साधं, तुझं फेवरेट चीजी बायो कुठचा होता त्याच्यातला? फॉलोइंग इन द फुटस्टेप्स ऑफ द लेगसी ऑफ माय फादर अँड आय लव्ह यू डॅड, असा एक नावाचा कॅप्शन होता. म्हणजे काय म्हणायचं आहे बाळा तुला,
मी माझे सगळे इंटरव्ह्यूज मध्ये मेंशन केलं आय वॉन्ट टू मेक माय ओन लेगसी, यू आर गोइंग स्ट्रेट अगेन्स्ट इट. आणि आय लव्ह यू डॅड वगैरे ठीक आहे, एव्हरी वन लव्ह दॅट डॅड, पण ते इन्स्टावर लिहिण्याची गरज आहे का बायोवरती? आणि काय काय लोक एवढे इमोशनल असतात ना, नाही नाही हाच खरा अभिनय आणि त्याला फॉलो करणार, हे काय आहे? ओके, तुझं सोशल मीडियामध्ये आपण आता बोलतोय, तर तुझं व्हॉट्सअपचा आताचा स्टेटस काय आहे? ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देखकर, लाऊंगा एक दिन मिलना पडेगा मुझसे वक्त लेकर. मला थोडंसं आवडलं म्हणून मी ते ठेवलं, कारण आय बिलीव्ह इन माय सेल्फ वगैरे. कॉलेजमध्ये काय झालं? नाही 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 कॉलेज नाही, तसं काय नसतं, बाहेरचे नाही ते, असं काय झालं नाही. ऍक्च्युली मी मग डिसाईड केलं की यार आपण एक आर्ट आर्टच्या फील्डमध्ये होतं, त्याच्या बरोबरचा काहीतरी स्टेटस ठेवूया म्हणून मी ठेवला आर्ट डिपिक्ट्स लाईफ अँड लाईफ डिपिक्ट्स आर्ट. तुझं असं व्हॉट्सअप स्टेटसचं तुझं कनेक्शन काय, इमोशनल बॉन्डिंग तुझं व्हॉट्सअप स्टेटसशी काय आहे? इमोशनल बॉन्डिंग असं की स्टेटस चांगला असला पाहिजे, म्हणजे जे बघितलं बघितलं मुलींना वाटलं पाहिजे की यार काय स्टेटस आहे. मी असं कधीच लिहित नाही स्टेटस की आय एम सो सॅड, मै जानू डम्प्ड मी वगैरे वगैरे. इट्स सो चीजी. मी असं का, म्हणजे आय डोंट अंडरस्टँड की तू का लोकांना सांगतो तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स काय आहे, गावाला कशाला सांगतो, तुझ्या आजूबाजूच्या लोकांशी जाऊन बोल. सो आय जस्ट डोंट बिलीव्ह इन दॅट स्टेटस रिप्रेझेंट्स व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन यू आर. म्हणून मी तेच एक माझं आणि त्याचं बॉन्डिंग, आय जस्ट डोंट, मी महिनून महिने चेक पण करत नाही माझं स्टेटस काय आहे. ओके, आता जसं अभिनय म्हणाला की मुलींना बघून खूप छान वाटलं पाहिजे असं स्टेटस, तर आपण असंच एक गेम खेळायचं आहे. मी तुला त्याच्यामध्ये काही सिच्युएशन्स देणार आणि त्या सिच्युएशन्सना तू काय रिॲक्ट होशील, काय बोलशील ते सांगायचं. फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट डेटची प्लॅनिंग कशी करशील? आय डोंट नो, आय विल आस्क हर आउट. तिची आवडतं, तिचं आवडतं क्विझिन कुठलं आहे, तिचं आवडतं रेस्टॉरंट कुठलं आहे, तिकडे तिला टेक अप कोझी डन मे बी यु नो समथिंग कॅज्युअल, समथिंग क्लासी टू बी प्रिसाईज, क्लासी असलं पाहिजे. तुझ्या मुलीला डेटवर घेऊन आलायस, तिच्या दादाने तुला दम भरला, तर ओके आय रिस्पेक्ट दॅट. उद्या माझ्या मुलीला कोण घेऊन जाईल तर मी पण त्याला दम धरेल ना, सो आय रिस्पेक्ट दॅट अँड मूव्ह ऑन. ओके, तू केलेले जोक्स त्या मुलीला आवडले नाही तर? तर आय विल थिंक अबाउट इट. आय मीन जर जोक्स चांगले असतील तर आय वोंट कॉल हर बॅक, जर तो वाईट असतील तर आय वोंट एक्सपेक्ट हर टू कॉल मी बॅक. तिने तुला सांगितलं की बघू तुला किती चांगलं कुकिंग येतं, तर तू काय करशील? आय विल कुक. आणि काय बनवशील? मी आय मोस्टली मी एक कॉन्टिनेंटल डिनर बनवेल. मी डायटच्या गोष्टी थोड्या चांगल्या बनवू शकतो. आणि ॲट दी एंड ऑफ द डेट तुला कळलं की ती खूप जास्त बिल करणारी मुलगी आहे, तर असो, डझंट मॅटर, बिल काय करेल, करून करून मी आय पे, आय बी ओके विथ इट. म्हणजे ती लाजत नाही याचा अर्थ, दॅट्स अ गुड थिंग, राईट? ओके, सो खरंच ह्याने खूप जेंटलमॅनिश आन्सर दिली आहे, पण आता तो किती चांगला भाऊ आहे हे आपण बघू. सो त्याच्यासाठी आपल्याकडे एक खास गेस्ट सुद्धा आहे, सो लेट्स वेट अँड वॉच. सो ही इज आवर गेस्ट, हाय स्वानंदी, अभिनयची बहीण. मी तुला प्रश्न विचारणार आहे तुम्हाला दोघांनाही, स्वानंदी तू त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि अभिनय तू त्याचं उत्तर लिहायचं, नंतर आपण बघायचं की अभिनयने उत्तर बरोबर दिलं आहे की नाही, कारण आपण अभिनयला असे प्रश्न विचारणार आहोत जे स्वानंदीशी रिलेटेड आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, स्वानंदीच्या वॉर्ड्रोबमध्ये कोणत्या रंगाचे कपडे सर्वात जास्त आहेत? हे ब्ल्यू आहे आणि ब्लॅक आहे, कारण अभिनयचा अक्षर खूप घाण आहे असं त्याचं म्हणणं आहे. हे ब्ल्यू आणि ब्लॅक आहे, मला कळलं नसेल तर हे एक वेगळी भाषा आहे, आम्ही इंग्लिश आणि हिब्रूला कंबाईन करून लिहितो. मी बरोबर लिहिलं आहे. नेक्स्ट आहे, स्वानंदीची बेस्ट फ्रेंड कोण आहे? ओ माय गॉड, उत्तर बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. स्वामिनी वाडकर. स्वामिनी वाडकर. जयवंत वाडकरांची मुलगी स्वानंदीची बेस्ट फ्रेंड आहे. स्वानंदी कोणत्या गोष्टीमुळे तुफान चिडते? तिलाच माहिती नाही सगळ्याच गोष्टी, एकदम सगळ्याच गोष्टीला. त
तिला माहिती नाही पण मला माहिती हे काहीतरी वेगळं आहे दाखव मला, मी अग्री करेन मग त्याच्यावर. माय टीजिंग हो हो लिहिले तिला मी तिथे जास्त चांगलं ओळखतो. वा. स्वानंदीचा आवडता पदार्थ खाण्यातला. कॉफी केलं असतं मान खायचं. किती डिशेस आहेत सी फूड बेसिकली. आणि वाह कसला भाऊ आहे, ह्याने एक्सप्लेन केलेलं आहे कोणत्या टाईपचं सी फूड काय. फिश, प्रॉन्स आणि क्रॅब्स. क्रॅब्स छान. स्वानंदीचा फेवरेट हिरो. तुमच्या घरात सगळ्यांचा आहे. सो कॉमन. एस आर के, शाहरुख खान. स्वानंदी रागावल्यावर सतत बोलते तो शब्द. दाखव नका. नाही दाखव. चांगला दाखव त्या कॅमेऱ्याला व्यवस्थित. मी हे लिहिले नाही. मी चिडल्यावर तुला दादा म्हणते. नाही नाही तू प्रेमात दादा म्हणते. नाही नाही चिडल्यावर दादा बोलते, प्रेमात त्याला अभिनय बोलते. तू चिडल्यावर त्याला दादा म्हणतो. हो दादा. माहिती नसतं नाही. चिडल्यानंतर दादा बोलल्यानंतर त्याला वाटतं मी त्याला रिस्पेक्ट देते, मग तो माझा ऐकतो. हो चांगली पॉलिसी आहे ना. स्वानंदीचा आणि तुझी एक कॉमन सवय. हा शेवटचा सवय. वा. स्लीपिंग अँड इटिंग. इटिंग ती मान्य करणार नाही कारण खूप सारे मुलं बघत असतील. अभिनय बहिणीला खूप चांगलं ओळखतो. सो एक राऊंड ऑफ अप्लॉज स्वानंदी प्लीज. काय सांगशील तुझ्या एवढ्या चांगल्या भावाबद्दल. प्रेम करत राहा, दाखवत राहा. सारखं भांडत असतो माझ्यासोबत नेहमी. प्रेम दाखवण्यासाठी काय करतो म्हणजे. तू दाखवत राहा म्हणालीस म्हणून प्रेम दाखवायचं. काहीच नाही करत हे सर म्हणते. नुसता बोलत असतो, ओरडत असतो, भांडत असतो. पण खूप अंडरस्टँडिंग आहे तरी. मम्मी नसल्यावर आणि मम्मी समोर असली की याच्यात खूप उक्की येते. म्हणजे भांडायची, मग माझे किडे काढणार, मला ओरडणार मम्मी समोर. मग मम्मा ताकी मला अजून ओरडेल. मम्मी घरात नसताना तुम्ही दोघांनी आतापर्यंत केलेलं एखादं कांड काय होत. आम्हाला आठवत, खूप छानपणे आठवतो होतो. तो ऍक्च्युली रिमोट एअरटेल आमच्याकडे जो आहे तो आमच्यामध्ये खूप भांडणं असतात. आम्ही रिमोट लपवून ठेवतो. आम्ही एक म्हणजे माझ्या हातात कंट्रोलला रिमोट असला की मी तिच्या हातात जाऊ नाही द्यायचा, तिने माझ्या हातात येऊ नाही द्यायचा. तर एकदा मी असं बाथरूमला गेलो आणि रिमोट बरोबर घेऊन गेलो. सगळं झालं फ्लश वगैरे, बाहेर निघालो तुम्हाला रिमोट कमोडमध्ये डायरेक्ट. रिमोट बंद. मम्मी घरी बाहेर होती. आता काय करायचं, रिमोट बंद पडला, चालतच नाही चालतच नाही. मी जाऊन इकडे तिकडे एअरटेलच्या शोरूममध्ये गेलो चौकशीला. तर मला एवढे पैसे द्यायला लागतील आणि 4-5 दिवसानंतर येणार. 4-5 दिवस का उद्या येणार आहे मम्मी, काय बोलणार. मी रिमोट ते घेऊन मम्माच्या रूममध्ये ठेव. मम्मा जिथे पण बसायचे तो दुसरा जो चालणारा रिमोट आहे तो तिच्याजवळ ठेवा. तू तिच्याजवळ ठेव. गपचूप घेऊन जायचं. असं आमचं प्लॅनिंग ठरलं काय. आणि नंतर ते आम्ही दोन्ही रिमोट बाहेर होते आणि न चालणारा दिला मी तिला. आता काय करणार मी एकदम गॉड काय प्रे केलं. गॉड गॉड काय कर, वाचव मला वाचव. आणि नंतर चालायला लागला रिमोट. अचानक तिच्या हातात गेल्या गेल्या बोलली, अरे रिमोट आता रिमोट चालतोय. त्याच्या 6 महिन्यानंतर तो बिघडला. ती गोष्ट बिघडली ते काय माझ्यावरती नव्हतं, कमोडमध्ये तेव्हा पडलेला. पण तो एक कांड आम्हाला छानपणे आठवतो आणि तो आम्ही बोलू शकतो. अच्छा बोलू शकतो असा वाला हा कांड होता म्हणून तुम्हाला कळलं. अभिनयने आपल्याला सांगितलं की तो कॉन्टिनेंटल फूड खूप चांगलं बनवतो, त्या व्यतिरिक्त काय आणखी चांगलं बनवून देऊ शकतोस. क्विक वे मध्ये मी आता गर्मी खूप आहे बाहेर, तर मी तुम्हाला एक लेमनेड बनवून देऊ शकतो चांगलं. सो फायनली आपल्याकडे निंबू सोडा की सब सारी सामग्री साथ में है. और अभिनय सोडा उर्फ लेमनेड. उर्फ लेमनेड. और अभिनय बेर्डे आपको दिखाएंगे कैसे बनाते हैं नींबू सोडा. लेट्स स्टार्ट. यस. तो ऐक्चुअली हिस्ट्री अशी आहे की मी जेव्हा जिम करायचो तेव्हा डायटिशियन बोललेली की तू एडिटेड ड्रिंक्स नाही घेऊ शकत. मला ते कोक आणि ह्याची खूप सवय होती, तर मी माझी स्वतःची ड्रिंक इन्व्हेंट केली. लिंबू सोडा कोक खूप कॉमन आहे पण त्याच्यामध्ये थोडा स्वतःचा टच दिलेला. सो सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट लिंबू सोड्याचा लिंबू. लिंबू बनू शकत नाही.
पण काय काय लोक असे असतात जे लिंबू सोडा मला लिंबूच्या शिवाय दिलेलं आहे एकाने. म्हणून सगळ्यांना एक विनंती, नम्र विनंती आहे, लिंबू सोडामध्ये लिंबू टाका, लिंबू पिळा, आय मीन त्याशिवाय लिंबू सोडा तुमचा होणार नाही. तर आपले फालतू जोक्स मारून झालेले आहेत. सो अजून एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट, पिठी साखर, कारण ही डिझॉल्व व्हायला खूप जास्त इझी असते नॉर्मल साखरपेक्षा. तर ती तुम्ही तुमच्या ड्रिंकच्या हिशोबाने टाका, जास्त गोड करू नका. ज्याला जास्त गोड आवडतो जास्त गोड करेल. सो ब्लेंड करा त्याला एकत्र. ब्लेंडिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यामध्ये. अँड द जिरा मसाला विच इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या लिंबू सोडाला एक चव देण्यासाठी. अँड बाय द वे जे डायट कॉन्शियस आहेत ते लोक हनी पण टाकू शकतात इन्स्टेड ऑफ शुगर. ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. द ऑल इन्ग्रेडियंट नीड टू ब्लेंड टुगेदर. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सोडा. सोडा टेस्टलेस घ्यायचा हे करा, प्रिफर करा. ब्लेंड 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 टाकण्याची पण कला असते बघा. एक तुमचं लेख मिळतं तिथे. सो दिस इज अ समकूलर, तुमची बॉडी कूल ठेवतो. बबल्स आलेले आहेत. ज्यांना सोडा आवडतो त्यांच्यासाठी अप्रतिम आहे. कोक किंवा बाकीचे जे ब्रँडेड एअरटी ड्रिंक्स आहेत ज्याच्यामध्ये खूप शुगर असतं त्याच्यापेक्षा हे जास्त प्रेफरेबल आहे, हे घ्या. अँड ॲज युजुअल मी स्वानंदीच्या ड्रिंकमधलं एक घोट घेणार आहे. घेतलास का? पिऊ तरी दे. एक मिनिट द्या बर, साखर जरा कमी पडली. ओके. नाव इट इज परफेक्ट. छान झालंय असं मी म्हणते. हो तेच चांगलं झालंय. हा कन्व्हिन्स्ड. हा ओके. सो लिंबू सरबत, लिंबू सोडा खूप छान झालंय. इतकं छान झालं की मी कन्फ्युज झाले लिंबू सोडा. हे असं खूप वाईट आहे, मी एवढं मेहनतीने बनवलं. नाही नाही खरंच खरंच खूप मेहनत लागली. मेहनत म्हणून बनवलंय मी कशात. अभिनय ह्याच्यापेक्षा छान छान काय काय बनवतो असं तो म्हणालाय. तो कॉन्टिनेंटल पण खूप छान बनवतो. सो नेक्स्ट टाइम आम्ही लंचला वगैरे येऊ सगळेजण. सो दॅट विल बी बेटर. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. पर हेड 300. मी जर भाज्या वगैरे घेऊन आले तर मेकिंग चार्जेस आहेत ना? मेकिंग चार्जेस आहेत. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच अभिनय आणि स्वानंदी. आपण पुन्हा भेटू. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द एपिसोड. नवीन एपिसोड सोबत पुन्हा भेटू. टिल देन बाय.